शहर में एक ओर जहां गणपति बाप्पा के आगमन की तैयारी हो रही है, वहीं दूसरी ओर जिले में कोरोना की तीसरी लहर ने जिले में दस्तक देने के भी संकेत मिल रहे हैं। इसी के चलते सोमवार को विभागीय आयुक्तालय में पालक मंत्री नितिन राउत की उपस्थिति में बैठक ली गई, जिसमें कोरोना के मद्देनजर कड़े नियम लागू करने की जानकारी दी गई। बीते दो तीन दिनों से कोरोना मरीजों के आंकड़े में इजाफा होता देखा जा रहा है, वहीं बाप्पा का आगमन भी होने वाला है। इसी तर्ज पर सोमवार को विभागीय आयुक्तालय में पालक मंत्री नितिन राउत की उपस्थिति में बैठक ली गई। इस संबंध में बात करते हुए पालक मंत्री नितिन राउत ने कहा कि बढ़ते आंकड़ों को देख सख्त पाबंदियां लगाने की स्थिति आ गई है, जिले में सख्त पाबंदियां लगाने की जरूरत है। इसी के तहत 8 बजे तक रेस्टोरेंट्स वही 4 बजे तक दुकानें शुरू रखने की अनुमति दी गई है, वही वीकेंड पर बाजार बंद रहेंगे। ये सारे नियम 3 दिनों के बाद लागू होने की जानकारी नितिन राउत ने दी। उन्होंने बताया कि 72 जीनोम अनुक्रम के लिए भेजे गए हैं। नितर पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता नुकताच गणेशोत्सव सुद्धा येणार, त्यामुळे त्याच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो। नुकतीच कोविड-19 संबंधानं आज विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये जी आकडेवारी समोर आलेली आहे ती आकडेवारी लक्षात घेता शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये पुन्हा कडक निर्बंध लावावे लागणार आहे। सिंगल फिगरची आकडेवारी आतापर्यंत होती, ती आता डबल फिगरची झाली आहे आणि 13 पॉझिटिव्ह पेशंट आता सकाळी या ठिकाणी सापडलेले आहेत। आणि आपण सारखे म्हणतो दुसरी लाट आता संपली आणि तिसरी लाट या ठिकाणी येणार, तर तिसऱ्या लाटेनं या निमित्तानं आपले पावलं आपल्या जिल्ह्यामध्ये टाकलेले आहेत। जवळपास 78 सॅम्पल्स आम्ही जीनोम सिक्वेन्ससाठी पाठवलेले आहेत आणि त्यामध्ये आता काय येतं ते बघूया, परंतु काही बंधात्मक उपाय या ठिकाणी निश्चितपणे आम्हाला करावे लागतील। उदाहरणार्थ रेस्टॉरंटच्या वेळा ज्या आहेत 10 वाजेपर्यंत त्या 8 वाजेपर्यंत करावं लागणार, दुकानांच्या वेळा ज्या 8 वाजेपर्यंत आहेत त्या 4 वाजेपर्यंत करावं लागणार, वीकेंडला 2 दिवस बंद ठेवावं लागणार, उत्सवाच्या काळामध्ये गर्दी वाढू नये या संबंधीचं आवाहन आम्ही केलेलं आहे, परंतु ते असतानासुद्धा त्यावरसुद्धा काळजी घ्यावी लागेल। आणि मेडिकल बेओ एम्स आणि ग्रामीण भागातील सर्व रुग्णालयांची माहिती घेतली, त्यामध्ये सुद्धा उपाययोजना केल्या जात आहेत। थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं तर तिसऱ्या लाटेनं आपल्या जिल्ह्यामध्ये पदार्पण केलेलं आहे, त्यामुळं रिस्ट्रिक्शन्स आणखी कडक करणं हे आमच्यासाठी आणि जिल्ह्यातल्या लोकांच्या जीवितांसाठी त्यांचे जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत, त्यामुळं ते करावं लागणार आहेत आम्हाला। हे निर्बंध येत्या 2-3 दिवस तर आम्ही लोकांना चर्चा करणार, चेंबर ऑफ कॉमर्सच्या लोकांसोबत चर्चा करणार, हॉटेल मॅनेजमेंटच्या लोकांसोबत चर्चा करणार आणि त्या तुमच्या मीडियाच्या लोकांसोबत सुद्धा आम्ही चर्चा करून तुमची मतं घेणार आणि त्यानंतर 3 दिवसानंतर हे निर्बंध लावण्यात येतील। पालकमंत्री नितिन राउत ने कहा कि हम दूसरी लहर के अनुभव से यह कदम उठा रहे हैं, जैसे जैसे कोरोना संक्रमितों की संख्या बढ़ती है वैसे ही नई लहर बनने की आशंका जगती है, इसलिए अगले 3 से 4 दिनों के भीतर हम इन पाबंदियों को लगाने का फैसला करेंगे। वर्तमान में नागपुर शहर में 3 में से 12 पॉजिटिव लोगों का टीकाकरण किया गया है, ऐसी भी जानकारी इस दौरान उन्होंने दी। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ दिशा हटवार, BCN न्यूज नागपुर।